कुदळे आणि मुल्ला कुटुंबियादरम्यान घडलेली घटना ही त्यांच्या वैयक्तिक जागेच्या वादातून झालेली आहे. परिसरातील मुस्लिम समाजाचा त्यामध्ये कुठलाच हस्तक्षेप अथवा सहभाग नसल्याचे निवेदन स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. 17 मार्च रोजी 100 फुटी रोड पाकिजा मशीद समोरील भागात कुदळे कुटुंबियांसोबत घडलेली घटना निंदनीय आहे आणि मुस्लिम समाजाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. कुदळे आणि मुल्ला कुटुंबियादरम्यान घडलेली घटना ही वैयक्तिक त्यांच्या जागेच्या वादातून घडली आहे. याबाबत यापूर्वी सुद्धा सांगली शहर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबियांवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात NCR दाखल झालेले आहेत आणि वाद मिटवून घेण्याचा सल्ला पोलिसांनी यावेळी दिला होता. सदर घटनेचा हेतू परस्पर गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी चालवला आहे, जेणेकरून परिसरात जातीवाद भडकवण्याचा आणि दोन समाजात तेढ कशाप्रकारे निर्माण करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. भागातील 100-200 मुस्लिम लोकांचा जमाव जमून कुदळे कुटुंबियांवर हल्ला चढवलेला असा आरोप केला आहे तो पूर्णपणे खोटा आहे. दोन कुटुंबामध्ये वैयक्तिक जागेच्या वादातून घडलेल्या या घटनेत जाणून बुजून परिसरातील संपूर्ण मुस्लिम समाजाला वादात खेचून जातीय रंग देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये, लोकांची माती भडकू नयेत, सामाजिक सलोखा बिघडू नये आणि त्या अनुषंगाने सुरू असलेले प्रयत्न तात्काळ थांबवावेत अशी रमामातानगर परिसरामधील मुस्लिम समाजाकडून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी, मकबूल फकीर, उमर जहागीरदार, अलीम पठाण, असलम कमाल शाह, अमीर शेख, समीर बागवान, अंजीर फकीर, अर्षदभाई, मेनुद्दीन मुजावर, सैफ शेख यांच्यासह परिसरातील मुस्लिम समाज उपस्थित होता. दिनांक 17 मार्च 2024 रोजी 100 फुटी पाकिजामध्ये समोरील कुदळे कुटुंबियावर जे प्राणघातक हल्ला ज्या ठिकाणी झाला ते त्यामधील जे काही दोषी असतील त्यांच्यावर सर्वप्रथम कायदेशीर कारवाई आणि योग्य ती कडक कारवाई ती झालीच पाहिजे. त्या अनुषंगाने या ठिकाणी असलेल्या मुस्लिम समाजाची, या भागातील, या परिसरातील मुस्लिम समाजाची ती मागणी आहे आणि त्या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्याला पाठीशी घालण्याचा किंवा त्यांना काहीतरी सहकार्य करण्याचा कुठलीच भावना आज रोजी आमच्या मुस्लिम समाजामध्ये नाही आहे. आणि जर याची वस्तुस्थिती या घटनेची बघायला गेली तर ह्या दोन मुल्ला व कुदळे कुटुंबी यांच्यामध्ये मार्च आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा वैयक्तिक पाठीमागच्या जागेचा वाद असताना त्यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडालेले होते आणि त्या ठिकाणी 2 वेळा त्यांच्यावर NCR-सुद्धा अदखलपात्र गुन्हासुद्धा सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्याचा अर्थ असंच होतो की हे जे वाद आहे ते काही दोन समाजामध्ये नसून किंवा दोन धर्मियांमध्ये नसून ते फक्त दोन कुटुंबांमधला वैयक्तिक जागेचं भांडण आहे. त्यामुळे त्याचा आता काही लोकांनी, काही शक्तींनी या ठिकाणी येऊन आणि त्या मेन मुद्द्याला बगल देऊन जातीवाद आणि या ठिकाणी समाजांमध्ये विष कालवण्याचा जे केविलवाना प्रयत्न केलेला आहे ते कुठंतरी आज थांबावं. आणि आजच्या पत्रकार परिषदेला यासाठी महत्त्व जास्त प्राप्त आहे की त्या दिवशी ज्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेत उपलब्ध आणि उपस्थित असणारे लोकच या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आहे. दुसऱ्या नाण्याची दुसऱ्या बाजू समजून घेण्यासाठी या ठिकाणी आज रोजी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि राहिलं दुसरं हे गोष्ट आहे जी की त्यांच्यावर काही कारवाई झाली आणि किंवा नाही झाली याचा आमचं समाजाचं काही देणं घेणं नाही, आम्ही कोणाला काही पाठीशी घालणार नाहोत. हे जे काही झालेलं आहे ते चुकीचं प्रकार आहे, निंदनीय आहे. फक्त दोन समाजामधला वाद, दोन कुटुंबांमधला वाद दोन कुटुंबापर्यंत राहू दे, यात समाजाचं काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि यात समाजाचं काही घेणं देणं नाही. फक्त जे जातीय रंग ह्याला जेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अत्यंत निंदनीय व चुकीचं आहे. हेच या आज रोजी या पत्रकार परिषदेच्या वचनात आम्ही मुस्लिम समाज, या भागातील मुस्लिम समाज म्हणून सांगत आहोत. कुठलाही चुकीचा अर्थ किंवा विपर्यास किंवा दोन समाजांमध्ये किंवा जाती जमातींमध्ये असं काहीच होतं चुकीचा मेसेज जाऊ नये या ठिकाणी अशीच माझी या समाजाकडून, मुस्लिम समाजाकडून थोडी माफक अपेक्षा आहे.